शहरातील कुसुम सभागृहात मराठवाडा व नांदेड जिल्हा पद्मशाली कर्मचारी संघटना संलग्न मराठवाडा पद्मशाली महासभा यांच्यातर्फे गुणवंत विद्यार्थ्यांचा गुणगौरव सोहळा व सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांचा सत्कार आणि MPSC UPSC या विषयावर मार्गदर्शन सोहळा संपन्न झाला. या कार्यक्रमाचे अध्यक्ष श्रीधरराव सुंकवारवार तर उद्घाटक गोपाळ शेठ व प्रमुख उपस्थिती नांदेडचे जिल्हाधिकारी अरुण डोंगरे हे होते. या कार्यक्रमाचे आयोजक मराठवाडा पद्मशाली कर्मचारी संघटनेचे अध्यक्ष व्यंकट शिल्वरवाल हे आहेत. या कार्यक्रमात 250 विद्यार्थ्यांचा गुणगौरव सत्कार करण्यात आलाय. प्रतिनिधी संदीप भालेरावसह आधार न्यूज नांदेड. मराठवाडा व नांदेड जिल्हा पद्मशाली कर्मचारी संघटनेच्या वतीनं आम्ही आज गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार व सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांचा त्याचबरोबर UPSC आणि MPSC विद्यार्थ्यांना मार्गदर्शन हा कार्यक्रम कुसुम सभागृहामध्ये आयोजित केलेला आहे. या सभागृहासाठी अनेक मान्यवर उपस्थित होते. या सभागृहा या कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून आमचे आदरणीय श्रीधररावजी सोनकरवार साहेब अखिल भारतीय पद्मशाली समाज संघटनेचे अध्यक्ष हे होते. त्याचबरोबर या कार्यक्रमाचं उद्घाटन म्हणून नांदेड जिल्ह्याचे जिल्हाधिकारी आदरणीय अरुण डोंगरे साहेब व प्रसिद्ध उद्योगपती गोपाल शेठजी गोरंट्याल हे उद्घाटन कार्यक्रम केले. त्यानंतर अनेक मान्यवर अखिल भारतीय पद्मशाली समाज संघटनेचे उपाध्यक्ष प्रल्हादजी सुरकुटवार व महासभेचे अध्यक्ष आदरणीय डॉक्टर कॅतमवार साहेब यांच्याबरोबर समाज संघटनेचे अनेक पदाधिकारी उपस्थित होते. त्याचबरोबर या आमचा समाज गरिबीतून आलेला असूनसुद्धा तो एक कष्टकरी आणि मेहनती समाज असल्यामुळं आमचे विद्यार्थी कष्टाने अगदी उच्च पातळी गाठत असताना फार आम्हाला आनंद होतो आहे. आमच्या समाजाचा एक विद्यार्थी भारत गेट परीक्षेमध्ये भारतातून पहिला आलेला आहे आणि त्याचबरोबर नांदेड जिल्ह्याचे 7 ते 8 विद्यार्थी मेडिकलला लागलेले आहेत MBBSसाठी आणि त्याचबरोबर BAMSसाठी 2 विद्यार्थी पात्र झाले आहेत. हे केवळ नांदेडची घटना असून मराठवाड्यामध्ये अनेक विद्यार्थी आहेत आणि आमच्या समाजाचा एक परभणीचा हा 100% गुण घेऊन विद्यार्थी पास झालेला आहे 10वीमध्ये आणि त्याचबरोबर जवळपास 170 विद्यार्थी 75% वर गुण घेतलेले आहेत आमचे 10वीचे आणि 12वीचे विद्यार्थी 50 विद्यार्थी 175 वर गुण घेतलेले आहेत. अशा प्रकारचा आमच्या शाळेचा आणि शिष्यवृत्ती स्पर्धा वेगवेगळ्या खेळांच्या स्पर्धा या प्रत्येक स्पर्धेमध्ये आमच्या समाजातील विद्यार्थ्यांनी नावलौकिक मिळवताना आम्हाला फार आनंद होतो आहे आणि हा कार्यक्रम घेण्यामागचा उद्देश की या समाजाच्या विद्यार्थ्यांना प्रेरणा मिळाली पाहिजे आणि जे त्याच्या पाठीमागचे विद्यार्थी आहेत त्यांनासुद्धा त्यातून त्यांच्याकडून प्रेरणा घेऊन पुन्हा आपण बक्षीस मिळवलं पाहिजे आणि विविध क्षेत्रामध्ये आपण कार्यरत राहिलं पाहिजे यासाठी त्यांना प्रेरणा मिळतं म्हणून हा कार्यक्रम या ठिकाणी आयोजित केलेला आहोत. त्याबद्दल अनेक मान्यवर उपस्थित होते आणि ते करत असताना आमचे जिल्हाध्यक्ष संतोष गुंबलवार, आमचे कोषाध्यक्ष गड्डपवार, कार्याध्यक्ष आमचे एलगंदलवार व माझे सर्व संघटनेचे मला सहकार्य केलं त्यामुळं हा कार्यक्रम या ठिकाणी यशस्वी करू शकलो. त्याबद्दल मी सर्व समाज संघटनेचे आणि आमच्या पदाधिकाऱ्यांचं आम्ही धन्यवाद व्यक्त करतो, आभार व्यक्त करतो. हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर असे आणखी व्हिडिओ पाहण्यासाठी आधार न्यूजचे YouTube चॅनल सबस्क्राईब करा.